तर बुलेटिनमध्ये आता बातमी येते महत्त्वाची. आज भाजपाच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर भाजपाच्या सर्व मोर्चाचे पदाधिकारी यामध्ये उपस्थित राहणार आहे. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जे पी नड्डा, अमित शहा देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुमित सरनाईक यांच्याकडून. सुमित, काय सांगशील, आज भाजपाची उच्चस्तरीय बैठक होणार आहे, नेमके काय विषय असणार आहे या बैठकीत, काय अधिक अपडेट्स मिळत आहेत? अमृता, भाजपच्या हेडक्वार्टरमध्ये दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला पक्षाचे जे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामधून जे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत योगेश टिळक रामदास, ते सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आणि राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष पूनम महाजन ह्या सुद्धा उपस्थित राहणार आहेत. अमृता, नक्की. सुमित, काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली आणि आज उच्चस्तरीय नेतेमंडळींसोबत बैठक होणार आहे. नेमकी विधानसभेचीच ही तयारी आहे का, काय याबद्दल अधिक माहिती मिळते? नक्कीच आम्ही असं म्हणू शकतो आपण, कारण की विधानसभा आता 3 महिन्यावर आलेली आहे आणि भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभा जिंकायच्या आहेत, त्यामुळे कदाचित ही रणनीती आखण्यात आली. कारण की काल जर बघायला गेलं तर मोदींनी सदस्य नोंदणी अभियानाची वाराणसीमधून सुरुवात केली, त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला सदस्य नोंदणीचं एक टार्गेट दिलेलं आहे. त्यामध्ये एवढे सदस्य तुम्ही एवढ्या कालावधीत सदस्य नोंदणी झाली पाहिजे असं टार्गेट सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की एकंदरीत विधानसभेची तयारी आहे असं म्हणायला काही हरकत. नक्की सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर आज भाजपाची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जे पी नड्डा, अमित शहा देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आज भाजपाच्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला महाराष्ट्रासह विविध पदाधिकारी येणार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राइब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.